तब्बल 80 तोळ्याचे सोन्याचे दागिने घालून फिरणाऱ्या नाशिक मधील गोल्डमॅन मकरंद साळी यांची कहाणी जरा रंजक आहे. इतर लोकांकडे असणारे सोन्याचे दागिने बघून मकरंद यांना असं वाटायचं की आपण कधी इतके सोन्याचे दागिने घालणार. त्यांना सोन्याच्या दागिन्यांबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं. मात्र जर आपल्याला सोन्याचे दागिने घालायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल आणि पैसाही कमावा लागेल. पण मनातील इच्छा आणि त्यासाठी करावी लागणारी मेहनत यासाठी मकरंद यांनी कंबर कसली आणि सुरू झाला त्यांचा प्रवास. माझा जन्म 2 जून 1968 साली झाला. माझं शिक्षण 12वीपर्यंत झालेलं आहे. 1983 साली मी 10वी सुटलो. त्या पिरियडमध्ये आमच्या घराशेजारी शिवाइंद्रपूरकर ह्या माझ्या मास्टरने टेलरिंग दुकान टाकलं. जेवणाच्या सुट्टीमध्ये ते मला तिथं बसून ठेवायचे आणि त्या पिरियडमध्ये आलेले जे कोणी कस्टमर होते मी त्यांना हँडल करायचो. त्यांना हँडल करता करता मला ह्या व्यवसायात खूप आवड निर्माण झाली आणि मी 83 नंतर शिक्षण अर्धवट सोडलं. त्यानंतर परत मला त्या माझ्या गुरूंनीच शिक्षण करण्यासाठी भाग पाडलं. परत मी 88-89 साली शिक्षणाला सुरुवात केली. KTHM कॉलेजमध्ये 12वीला असताना मी वर्ग प्रतिनिधी म्हणजे CR झालो होतो. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की आजकालच्या तरुण पिढीला मी एक संदेश देऊ इच्छितो. हे जेवढं माझ्याकडे बघताय याचं कारण म्हणजे असं आहे की लहानपणी TV रामायण महाभारत ह्या सिरियल फार गाजल्यात. त्यातील देवदैवतांचे आभूषणं बघून मला त्याबद्दल खूप आवड निर्माण झाली आणि माझ्या मनात एक जिद्द तयार झाली की मला सोन्याचं आकर्षण होतंच, तर हे आपण कधी घालणार, कसं घालणार, तर त्यासाठी मला आजपर्यंत साधारणतः 30 वर्ष लागली. सुरुवातीचं माझं सोने खरेदी 8-9 ग्रॅमच्या अंगठी मी 1990 साली घेतली. त्यावेळेस साधारणतः भाव 3000 होता. त्या गोष्टीची मला आवड होती आणि इतका आनंद वाटला ती अंगठी घेतल्यानंतर तर मी जिद्देला पेटलो. रात्री मी 3-3, 4-4 वाजेपर्यंत काम करायचो. सकाळी परत 6-7 उठून काम करायचो. साधारणतः मी 83 ते 90 साली दुसरीकडे काम केलं. नंतर 90-91 साली 14 जानेवारी साली माझं स्वतःचं दुकान टाकलं. मला लहानपणापासून कॉमन राहायला आवडत नाही. जगापेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. नुसतं जन्माला यायचं आणि कसं तरी जगायचं त्यात मला मजा वाटत नाही. ज्यावेळेस सुरुवातीचा अनुभव सांगतो ती अंगठी घेतल्यानंतर मला जो आनंद वाटला त्यानंतर मी असं ठरवलं की कॉमन गोष्ट कोणतीच करायची नाही. मी जे आभूषणं केले असतील, जे अंगठ्या केल्या असतील, आपण बघू शकतात की त्याच्या डिझाईन जे आहे ते अँटिक आहे. कॉमन अशी एकही गोष्ट आपल्याला दिसणार नाही. आणि माझ्या दुकानाचं जे दी बाबाज नाव आहे, म्हणजे माझं टोपण नाव बाबा आहे, दी बाबाज नावाच्या मोनोग्रामला मी फार महत्त्व दिलं. आणि आता मध्यंतरी 2-2.5 वर्षापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळेस मी बरेच लोकांचं ऐकलं होतं, कोणी सोन्याचं शर्ट बनवले, कोणाचे सोन्याचे घड्याळ असतात. लक्ष केंद्रित झालं आणि माझा एक उद्देश असा होता की मास्कचं महत्त्व तमाम नागरिकांना पटावं.